अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयनं सचिन आंदुरे याला अटक केली आहे. सीबीआय आणि एटीएसनं एकत्र कारवाई करत सचिन आंदुरेला पुण्यातून अटक केली. सचिन आंदुरेनं दाभोलकरांवर गोळी झाडल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी सीबीआयनं सचिन आंदुरेची कसून चौकशी केली आहे. सचिन आंदुरेला आज पुणे न्यायालयात हजर केलं जाणार आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन आंदुरे हा औरंगाबादच्या राजबजार कुवारफल्ली या भागात राहणारा होता. बायकोनी लहान मुलीसोबत गेल्या 10 महिन्यांपासून तो इथं राहत होता. सचिनला 14 ऑगस्ट रोजी एटीएसनं निराला बाजार इथून अटक केली होती. त्या दिवसापासून त्याच्या घराला कुलूप आहे. सचिन औरंगाबादच्या निराला बाजार भागातील कपड्याच्या दुकानात काम करत होता. सचिन आणि त्याची पत्नी दोघंही नोकरी करत असल्यानं त्यांचा कोणाशीही जास्त संबंध नव्हता. सचिन आंदुरे कोण आहे आपण पाहूयात. पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात अनेक धागेदोरे कर्नाटक एसआयटीला मिळालेत. इतकंच नाही तर भारतातील अनेक विचारवंतांची नावं असणारी डायरी हस्तगत करण्यात तपास यंत्रणेला यश आलंय. या डायरीमध्ये महाराष्ट्रातील मेघा पानसरे, हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर यांची देखील नावं असल्याचं नव्यानं समोर आलंय. त्यामुळे गृह विभागानं या तिघांना एक्स दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. अतिवृष्टीनंतर नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमध्ये मोठं संकट उभं टाकलंय. तालुक्यातल्या खोकसा पाझर तलावाला मोठी गळती लागली आहे. अघटित घडलं तर पूर्ण गाव वाहून जाण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करतायत. 2 वर्षापासून या तलावाला गळती लागली आहे, मात्र या पावसाळ्यात या गळतीचं धबधब्यात रुपांतर झालंय. विशेष म्हणजे 2014 मध्येच केवळ 4 वर्षांपूर्वी हा पाझर तलाव बांधण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. महामार्गावरील जुना पूल खचल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. सुरतहून येणारी वाहतूक विसरवाडी नंदुरबार मार्गे वळवण्यात आली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्यानं महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. तुटलेल्या पुलावर भराव टाकण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून 1 दिवसाचा कालावधी लागू शकतो. सुमारे 20 ते 25 दिवसांच्या विश्रांतीनंतर आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवी झाल्यात. मात्र असं असताना दुसरीकडे मुसळधार पावसानं अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसब्यातील डोबानपुरा भागात अतिपावसामुळे घराची भिंत कोसळल्याचं पाहून 62 वर्षीय शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. शामराव शेकोकार असं या मृत शेतकऱ्याचं नाव आहे. केरळमधला हाहाकार थांबायला तयार नाही. गेल्या 24 तासात 100 पेक्षा जास्त जणांचा बळी गेलाय, तर एकूण बळींची संख्या 325 पेक्षा जास्त आहे. एनडीआरएफ, आर्मी, नेव्हीचे जवान नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. तसंच नेव्हीच्या हेलिकॉप्टरमधून नागरिकांना अन्न पोहोचवण्याचं कार्य सुरू आहे.
एनडीआरएफचं हे आतापर्यंतचं सर्वात मोठं मदतकार्य आहे. एनडीआरएफनं आतापर्यंत 10,000 पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे. बचावासाठी एनडीआरएफच्या 57 टीममधून 1,300 लोक कार्यरत असून 435 बोट बचाव पथकात आहेत. बीएसएफ आणि आरएएफ यांच्या 5 तुकड्या कार्यरत आहेत. 39 हेलिकॉप्टर, 20 एअरक्राफ्ट, 20 विविध प्रकारची मालवाहतुकीची विमानं रसदांड आहेत. इंजिनिअरिंग टास्क फोर्सच्या 10 पथकाद्वारे 790 लोक कार्यरत आहेत. नौदलाची 82 आणि तटरक्षक दलाची 42 पथकं या बचाव कार्यात शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कोणत्याही संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे करण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. केरळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रानं 20 कोटींची मदत जाहीर केली आहे. तसंच 11 टन अन्नाची पाकिटं केरळला पाठवण्यात येणार आहेत. त्यातले 6 टन अन्न तटरक्षक दलामार्फत तातडीनं रवाना करण्यात येत आहे. मंत्रालयात सकाळी बैठक झाली, याचा निर्णय घेण्यात आला. तसंच आणखी काय मदत पाठवता येईल याबाबतही आढावा घेण्यात आला. सतत केरळच्या संपर्कात असल्याची माहिती महाराष्ट्र सरकारनं दिली आहे. नवी मुंबईतील केरळ भवन इथे विविध सामाजिक संघटनांच्या नागरिकांनी एकत्र येत केरळच्या नागरिकांसाठी पाणी, औषध, कपडे, धान्य अशा मूलभूत पदार्थांची मदत केली आहे. तब्बल 50 टन सामान ट्रक तसंच शिपिंगच्या माध्यमातून पाठवण्यात येत असून नागरिकांना मदतीसाठी आवाहन करण्यात येत आहे. यासोबतच खारघरमधील मायवेट संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन, लहान बालकांसाठी पॅड तसंच बिस्किट्स आणि औषध कुरिअरच्या माध्यमातून मदत म्हणून पाठवण्यात येत आहे. केरळ पूरग्रस्तांना देशभरातून मदतीचा हात देण्यात येतोय. पंजाबनं 1,00,000 अन्नाची पाकिटं केरळात पाठवली आहेत. यामध्ये पाणी, दूध, बिस्किट आणि साखरेचा समावेश आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी 10 कोटींची मदत जाहीर केली आहे. केरळात पावसानं हाहाकार माजवला आहे. पावसामुळे आतापर्यंत 324 जणांचा बळी गेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरात नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक होतीये. 13 प्रभागातील 27 नगरसेवक जागांसाठी तब्बल 182 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीसाठी 8 उमेदवार नशीब आजमावत आहेत. भद्रावती नगर परिषदेच्या या निवडणुकीत 57,000 मतदार मतदान करणार आहेत. यासाठी 78 केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. शिवसेना सत्तेतून दूर सारण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवार निवडीपासून प्रचारापर्यंत स्वतः रस घेतला आहे. औरंगाबादचे एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. धार्मिक भावना दुखावणं, जातीय तेढ निर्माण करणं आणि दंगा भडकवण्याचा आरोप मतीन यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष जावेद कुरेशी यांनाही अटक करण्यात आली. शुक्रवारी मतीन यांच्या समर्थनात दुकानं बंद करण्याचा प्रयत्न करत होते. तसंच पोलिसांसोबत वाद घातला, त्यामुळे सरकारी कामात अडथळा, पोलिसांना धमकावणं या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे. मारहाण करणारे भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, उपमहापौर विजय अवताडे, राज वानखेडे यांच्या विरोधातही मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला मतीन यांनी विरोध केल्यानं पालिकेत जोरदार राडा झाला होता. देशावर सध्या नागपूरचं नियंत्रण असून नागपुरातून देशभरात विचार पसरवले जात आहेत. 1950 नंतर पहिल्यांदाच सरकार आणि एखादा पक्ष यांच्यात अंतर नसल्याचं जाणवत असून ही स्थिती निश्चितच चिंताजनक असल्याचं सांगताना काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी संघावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ते नागपुरात ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसतर्फे लोकशाहीतील संघर्ष या विषयावर आयोजित चर्चेत बोलत होते. 2019 निवडणुका बक्कळ पैसा खर्च करणारा पक्षच जिंकेल असंही त्यांनी मत व्यक्त केलं. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एक्सेल कंपनीमध्ये अचानक झालेल्या वायू गळतीनं लोटे परिसरात खळबळ उडाली. गळती झालेला वायू नेमका कोणता होता आणि त्यापासून माणसाला काय धोका याची माहिती कंपनी प्रशासनानं लोकांना न दिल्यानं एकच गोंधळ झाला. संपूर्ण गावात हा वायू पसरला. तसंच पसरलेल्या वायूमुळे स्थानिक नागरिक प्रचंड घाबरले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी थेट कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोठ्या संख्येनं गर्दी केली. स्थानिक नागरिक कंपनीजवळच्या गेटवर येऊन आरडाओरडा केल्यानंतर कंपनी प्रशासनानं ही गळती थांबवली. पुण्यातील उरळी देवाची कचरा डेपो 2019 कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तसं आश्वासन दिल्याचं जलसंपदा राज्यमंत्री आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे. उरळी देवाची कचरा डेपो बंद करावा ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनं झाली आहेत. या डेपोमध्ये दिवसाकाठी सुमारे 800 मेट्रिक टन कचरा नेऊन टाकला जातो. कचरा डेपोमुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या पार्श्वभूमीवर शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी इतर ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर उरळी देवाची कचरा डेपो बंद करण्यात येणार आहे. रस्त्यावरील आंदोलन स्थगित करण्याच्या निर्णयानंतर मराठा समाज आता चक्री उपोषणाच्या माध्यमातून आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करणार आहे. मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे येत्या सोमवारपासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाला कुठलंही गालबोट लागू नये यासाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या करवाडीच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतरही गावाला रस्ता नाहीये. आजही गावातून गरोदर मातांना रुग्णांना डोली करून रुग्णालयात न्यावं लागतं. अनेक आंदोलनं उपोषणं केली. उच्च न्यायालयानं यावरून प्रशासनाला खडेबोल सुनावले पण अद्यापही गावाला रस्ता नाहीये. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी सर्व गाव बंद करून आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांसह 20 किलोमीटर चालत जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मुंबईतल्या घाटकोपरमधल्या हिमालय सोसायटी परिसरातल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरत लाक्षणिक उपोषण केलं. या भागात वाढलेली गुन्हेगारी, अनधिकृत बांधकामं आणि पार्किंग याविरोधात यावेळी आवाज उठवण्यात आला. याशिवाय या विभागात नशेखोरी वाढली आहे, त्यामुळे चोऱ्या, लुटमार आणि छेडछाडीच्या घटनांमुळे महिला त्रस्त आहेत. यासंदर्भात वारंवार तक्रारी करून पोलीस आणि पालिका प्रशासन काहीच कारवाई करत नसल्यानं अखेर नागरिकच रस्त्यावर उतरले. यात सर्व राजकीय पक्ष सहभागी झाले. उल्हासनगर महापालिकेचे महापौरपद मोठ्या कालावधीनंतर पुन्हा कलानी परिवाराकडे जाणार का, याकडे उल्हासनगरवासियांचं लक्ष लागलंय. पहिल्या 1.25 वर्षानंतर टीम ओमी कलानीला महापौरपद देण्याचा शब्द भाजपनं दिला होता. कलानी परिवाराची सून पंचम कलानी या महापौरपदाच्या दावेदार आहेत. मात्र विद्यमान महापौरांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. कुणीही राजीनामा देण्यास सांगितलेलं नसून त्यामुळे पद सोडण्याचा प्रश्नच येत नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दिली आहे. त्यामुळे आता भाजपच्या भूमिकेकडे उल्हासनगरवासियांचं लक्ष लागलं आहे. भर पावसाळ्यात अंबरनाथकरांना गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. याच्या निषेधार्थ काँग्रेस नगरसेवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. कमलाकर नगर, कोहोजगाव, नारायण नगर आणि आजूबाजूच्या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची भीषण समस्या आहे. या भागात वाढीव पाणी पुरवठा अंतर्गत पाण्याचं जलकुंभ 1 वर्षापासून बांधून तयार आहेत. मात्र त्यातील पाणी नागरिकांना दिलं जात नाही. परिणामी भर पावसाळ्यात इथल्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मुंबईतल्या कुर्ला पश्चिमेतल्या जरीमरी इथल्या हरी मशीद तसंच आसपासच्या भागात गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून अपुरा पाणी पुरवठा होतोय. याचा सर्वाधिक परिणाम नमाज पठणासाठी येणाऱ्यांवर होतोय. याबाबत वारंवार तक्रारी करून बीएमसीच्या एल वॉर्ड विभागाकडून पाणी पुरवठ्यातील दोष दूर केला जात नसल्यानं स्थानिकांमध्ये नाराजी आहे. याचाच भाग म्हणून हरी मशीद बंद करत निषेध व्यक्त करण्यात आला. बकरीदपूर्वी पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास एल वॉर्डवर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मुंबईत अजूनही मोठ्या खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत आहे. घाटकोपर पश्चिमेला असलेल्या लालबहादूर शास्त्री मार्गावरच्या क्राईम ब्रांच नाक्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. इथला सर्वात मोठा खड्डा सुमारे 4 फूट बाय 3 फुटाच्या आकाराचा आहे. या खड्ड्यामुळे एलबीएस मार्गावरच्या वाहतूक कोंडीत भर पडती आहे. त्यामुळे वाहन चालक पुरते त्रस्त आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेल्या मुलीच्या वारसांना 4 लाख रुपये व्याजासहित भरपाई देण्याचे आदेश सांगलीच्या ग्राहक न्यायालयानं दिलेत. सांगलीतील सोनाई मोहिते हिचा शस्त्रक्रियेदरम्यान मुलीच्या औषधाची अतिरिक्त मात्रा दिली गेली, त्यातच तिचा मृत्यू झाला. यासंदर्भात पीडित मुलीच्या वडिलांनी ग्राहक पंचायतीत धाव घेतली होती. तब्बल 20 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर मयत मुलीच्या आई वडिलांना अखेरीस न्याय मिळाला आहे. ग्राहक न्यायालयात डॉक्टर कांती शाह आणि अखिलेश शाह आणि डॉक्टर श्रीकांत ठाणेदार या डॉक्टरांना दोषी ठरवत पीडित कुटुंबियांना 30 दिवसांच्या आत नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. संगमनेर तालुक्यातील मालदावड शिवारात वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची सुमारे 1.25 वर्ष वयाची मादी जेरबंद झाली आहे. मालदाड शिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्यानं ग्रामस्थ त्रस्त होते. यामुळे रामभाऊ श्रीराम नवले यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला. त्यात आमिष म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या. त्यांच्या आवाजानं पिंजऱ्याकडे आलेल्या बिबट्याची मादी पहाटे पिंजऱ्यात अडकली. नागपुरातील महाराजबाग प्राणी संग्रहालयातील अनामिका मादी बिबट्याचा मृत्यू झाला. ती 10 वर्षांची होती. गेल्या 8 दिवसांपासून तिची प्रकृती खालावली होती. 2009 ती भिवापूर येथील कोलारी येथे एका विहिरीत पडली होती. तिला वाचवल्यानंतर महाराजबाग प्राणी संग्रहालयात आणण्यात आलं. मात्र तिला पाठीच्या मणक्यांचा त्रास सुरू झाला. गेल्या 8 दिवसांपासून जंतुसंसर्गामुळे तिची प्रकृती खालावली होती. माळशिरस तालुक्यातील वेळापूरच्या जमिनीच्या वादातून झालेल्या जळीत खून प्रकरणात गोवले गेलेले वेळापूर जिल्हा परिषदेचे सदस्य धवलसिंग प्रतापसिंग मोहिते पाटील यांना माळशिरस सत्र न्यायालयानं मुक्तता दिली आहे. या घडलेल्या प्रकाराच्या वेळी धवलसिंग मोहिते पाटील हे उपस्थित नसताना केवळ राजकारणातून त्यांना गोवण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलंय. त्या घटनेचा व्हिडिओ आणि धवलसिंग मोहिते पाटील हे तिथे उपस्थित नसल्याचे पुरावे न्यायालयासमोर सादर केल्यानं न्यायालयानं या प्रकरणातून त्यांना मुक्त केलंय. पालिकेच्या शाळेत टेट्रापॅकपासून तयार झालेले नवीन बाक आलेत. पर्यावरणपूरक अशा या बाकांची निर्मिती RUR या संस्थेनं केली आहे. वांद्रे येथील सुपारी टँक परिसरातील पालिकेच्या शाळेत हे नवीन बाक देण्यात आलेत. हे नवे बाक मुलांना आवडलेत. मुलांना अधिक बाक मिळावे म्हणून शाळेत टेट्रापॅक जमा करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. वरळीतल्या पालिकावृंद सोसायटी आणि आसपासच्या परिसरात झालेल्या नागांच्या सुळसुळाटाचा तिथल्या रहिवाशांना खूप त्रास होत होता.
गेली अनेक वर्ष होत असलेला हा त्रास अलीकडच्या काळात वाढला होता. नागडीनं जन्म दिलेली पिल्लं रहिवाशांच्या घरात घुसण्याचा प्रकार दर दिवशी घडत होता, त्यामुळे रहिवासी अक्षरशः जीव मुठीत धरून राहत होते. झी 24 तासनं या त्रासाची दखल घेत याबाबतचं वृत्त दाखवलं, तसंच ही समस्या सोडवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. त्यानंतर सर्व यंत्रणांना जाग आली. स्थानिक शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रहिवाशांची समस्या जाणून घेतली. याशिवाय या त्रासाला कारणीभूत असलेलं डेब्रिज, साचलेला कचरा आणि मोडकळीस आलेलं संक्रमण शिबिराचं बांधकाम सुराणा बिल्डरनं हटवायच्या कामाला सुरुवात केली. परिणामी नागाच्या त्रासातून स्थानिकांना काही प्रमाणात काविना दिलासा मिळाला आहे. यासाठी रहिवाशांनी झी 24 तासचे आभार मानले. महिलेशी असभ्य वर्तन करणं आरपीएफ जवानाला चांगलंच महागात पडलंय, कारण या आरपीएफ जवानाची सेवेतून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात 18 जून रोजी राजेश जांगीड या आरपीएफ जवानानं झोपेचं सोंग घेत एका महिलेशी असभ्य वर्तन केलं होतं. या घटनेचा व्हिडिओ उपस्थित प्रवाशांनी चित्रित केला आणि जांगीडला मारहाण सुद्धा केली. 2 दिवसांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर त्याला निलंबित करून त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीत जांगीड दोषी आढळल्यानं त्याला सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आलाय. इराणी टोळक्यानं पोलिसांवर हल्ला केल्याची घटना पुन्हा एकदा कल्याणमध्ये घडली आहे. सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर इराणी जमावानं कल्याणजवळच्या आंबिवलीत हल्ला केला. या प्रकरणी 3 जणांना उशिरा रात्री पोलिसांनी अटक केली आहे.